मुंबई पुण्यासह ठाणे कल्याणमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ, पुण्याच्या रस्त्यावर साचलं पाणी तर मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत। राज्याच्या सत्ता संघर्षाची सुनावणी अखेर 9 महिन्यांनी संपली, सर्वोच्च न्यायालयानं निकाल ठेवला राखून आता निकालाची प्रतीक्षा। अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न, धमकावणारी तरुणी अनिक्षा उल्हासनगरमधून ताब्यात, वडील अनिल जय सिंघानींचं काँग्रेस कनेक्शनही समोर। शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची सरकार सोबत सकारात्मक चर्चा, लॉंग मार्चला तात्पुरती स्थगिती। वैभव नाईक शिवसेनेमध्ये जाणार नाहीत, खासदार विनायक राऊत यांचा दावा, तर अनेकांकडून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही केलं स्पष्ट। भाजपच्या कार्यालयात घुसा, ऑफिसेस तोडा, काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांचं जळगावातल्या युवा संसद मेळाव्यामध्ये वादग्रस्त वक्तव्य। धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमावरून वादाची शक्यता, मीरा रोड इथल्या कार्यक्रमाला काँग्रेसचा विरोध। दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी मंडळ अधिकारी सुधीर पारदुले यांना दापोली पोलिसांकडून अटक, सदानंद कदम जयराम देशपांडे नंतर तिसरा आरोपी अटकेत। मुंबईतील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार भाजपा आमदार, मिहिर कोटेचा यांचा सरकारला सवाल, तातडीनं कार्यवाही करण्याचं पालकमंत्र्यांचं आश्वासन। देशातील कोट्यवधी आधार कार्डधारकांना मोठा दिलासा, आता आधार ऑनलाईन अपडेट करण्यासाठी कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही।